ही फळी उभी राहिली रस्त्यावर. गाड्या अडवल्या, वाहनं अडवली, तोड बंद पाडली. राजू शेट्टी साहेबांनी पुण्याच्या सभेत आंदोलन जाहीर केलं. त्या सगळ्यांची ताकद त्यांना दिसली. गावोगावी शाखा उत्पन्न होत आहेत, कळलं. तुम्ही कशाला काळजी करताय, मी बघतो काय असेल. माणसांनी पण आपल्यावरती विश्वास ठेवला. आपल्या गावात ज्या व्यक्तीला महत्व दिलं जात नाही किंवा विचारलं जात नाही, ते त्या व्यक्तीला बाहेर किती महत्व आहे याचा मला प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. पवारांचं गाव आहे, प्रत्येक कुळीवाड्याला सुद्धा माहित आहे की गाव आहे, पवारांचं गाव आहे. आणि या गावात पैसे मागायचे का नाही, मागाय मागताना सुद्धा ते कुळीवाडी गाभारतात. पुन्हा एका नव्याने स्वराज्याचं, शेतकऱ्यांच्या कल्याणाचं, लोक कल्याणाचं राज्य आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. गट पक्ष पार्ट्या या सगळ्या बाजूला ठेवा. पुढच्या पिढीचा शेतकरी तुमचा पुरवठा झाला पाहिजे, स्वाभिमानानं वाढला पाहिजे. तुमची संघटना शेतकऱ्यांची संघटना आहे, संघटना आमची नाही. या ठिकाणी शेतीवर ज्याचं उत्पन्न जो शेतकरी आहे त्यांचीही संघटना आहे. आणि त्यांच्यासाठी सगळी मंडळी रात्रीचा दिवस केल्याशिवाय राहणार नाही, हा आश्वासन या सगळ्या मंडळींनी दिलेला आहे. मी ते देतो, मी तुमच्या गावचं असलो, तुमच्या बरोबर वावरत असलो, ती चिंता करायचं कारण नाही. ही मंडळी ज्या मोठ्यानं तडकेनं माझं कौतुक करताय, आणि हेच आपल्या सारा मातातून तयार झालेले हे गावगावचे चतुर्पक्षी आपल्याला नेमकं त्या लुटाडूंच्या जाळ्यामध्ये घेऊन खाडकवतात.